युवा शक्तीच्या हक्कासाठी आणि भाजपा सरकारच्या विरोधात युवा काँग्रेसच्या वतीनं सुरू केलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर युवा क्रांती यात्रेचं 9 जानेवारी रोजी अमरावतीत आगमन झालं. दरम्यान विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित जाहीर सभेत युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. वाढती बेरोजगारी, फसवी आश्वासने व युवा सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा विरोधात भारतीय युवक काँग्रेसने कन्याकुमारी ते काश्मीर युवा क्रांती यात्रेचं आयोजन केलंय. या यात्रेच्या माध्यमातून युवा शक्तीला संघटित करून भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला जातोय. बुधवारी युवक काँग्रेसच्या कन्याकुमारी ते काश्मीर युवा क्रांती यात्रेचं शहरातील वडाडी परिसरात आगमन झालं. या प्रसंगी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युवा क्रांती यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष केशव चंदजी यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवासजी, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, सागर देशमुख सहभागी झाले होते. दरम्यान विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या जाहीर सभेत युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. भाजप सरकारच्या काळात देशामध्ये अराजकता पसरली असून सामाजिक सहिष्णुता धोक्यात आली आहे. ही अराजकता उफाळून काढण्यासाठी युवकांचे नेतृत्व म्हणून राहुल गांधी उभे ठाकले आहेत, त्यामुळे त्यांचे हात मजबूत करण्यासाठी युवा शक्तीने राहुल गांधीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केशवचंद यादव यांनी केलं. भारत का जो जनतंत्र है जिस तरीके से आज खतरे में है ये महसूस किया हम सभी साथियों ने, और इसलिए हम लोग इस यात्रा को लेकर निकले हैं, युवा क्रांति यात्रा. इसमें जो नारा हम लोगों ने दिया आप लोग पढ़े होंगे, लूट झूठ का राज भगाओ, रोजगार और विकास लाओ. लूट और झूठ इसलिए है दोस्तों कि देश के प्रधानमंत्री महोदय ने 4.5 वर्ष पूर्व जब लोकसभा के चुनाव थे तो पूरे देश में घूम घूम के उन्होंने 300 सभाएं की थी, और सभी सभाओं में जो उन्होंने घोषणे किए, जो वादे किए, वो सभी के सभी वादे जुमले निकले और झूठे निकले. इसलिए इस झूठी सरकार के खिलाफ और वर्तमान में जब सत्ता आई तो सत्ता आने के बाद जो लूट मची हुई है उस लूट के खिलाफ हम लोग इस यात्रा को लेकर निकले हैं. आज देश के अंदर जो परिस्थितियां बनी हुई हैं, जिस तरीके से अराजकता का माहौल है, नफरत और डर का जो माहौल है, भीड़ की हिंसा के द्वारा निर्दोष और निरीह लोगों को जो मारा जा रहा है, हम लोगों ने महसूस किया हम चले हैं और आपसे कहने आए हैं कि आप भी निकलो अपने गाँव से, गलियों से, बाजारों से, सड़कों पर आइए, संघर्ष कीजिए. अकेले राहुल जी के केवल आवाज उठाने से, लड़ने से देश का बदलाव नहीं होगा. जब हम सभी मिलकर लड़ेंगे तब बदलाव होगा दोस्तों, ये बात करने आपके बीच में आए हैं. भाजप सरकारकडे स्पष्ट बहुमत असताना सुद्धा युवा विकासाचे धोरण आखण्यात सरकार अपयशी ठरलंय. रोजगार व व्यवसायाचे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे युवकांमध्ये रोष उभारलाय. त्यामुळे युवकांना संघटित करून त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी युवा क्रांती यात्रा काढण्यात येत असल्याची माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. आता आपण पाहिलं की या सरकारला 282 जागा देऊन या देशातल्या जनतेने संपूर्ण बहुमत दिलं. संपूर्ण बहुमत देताना आम्हाला वाटलं की आता काहीतरी ठोस असा कार्यक्रम होईल, ठोस असा या देशामध्ये प्रगती होईल. मात्र मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल की या देशातील युवकांचा भ्रमनिराश करण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने केलंय. मात्र मागच्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये किती युवकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या याच्यावर आपलं लक्ष गेलेलं नाही, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका तरुण मुलांनी बँकेमध्ये खेटा घालून घालून थकला परंतु मुद्रा लोन मिळालं नाही म्हणून आत्महत्या केली, ही देखील या महाराष्ट्रामध्ये शोकांतिक आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही युवा क्रांती यात्रा जी सुरू झालेली आहे, ही युवा क्रांती यात्रा तुमच्या आमच्या मनातला द्वेष, तुमच्या आमच्या मनातला राग हा खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरवण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुरू झाली. आणि पुन्हा एकदा या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि बाकी समविचारी लोकांचं सरकार, आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने आणता येईल, या देशामध्ये आणि राज्यामध्ये या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे.